वर्धा जिल्ह्यातील हिमांशु अजयसिंह चव्हाण हा हिंगणघाट शहरातील मोहता म्युनिसिपल कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी. याने विज्ञान शाखेमध्ये प्रथमच बाजी मारली असून त्याला IIT-तून कम्प्युटर इंजिनिअरिंग करायचं आहे. याच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची असून देखील त्याने घवघवीत यश संपादन केल्यामुळे शिक्षकांना आणि त्याच्या आईवडिलांना अत्यंत अभिमान वाटतोय. चला तर बघूया हिमांशूची कहाणी. गुरुवार म्हणजे 16 जुलै रोजी स्टेट बोर्डाच्या 12वी परीक्षेचा निकाल लागला. वर्धा जिल्ह्यामधून हिमांशु अजयसिंह चव्हाण या हिंगणघाट शहरातील मोहता म्युनिसिपल कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याने विज्ञान शाखेमध्ये प्रथमच बाजी मारली. हिमांशु हा जेमतेम परिस्थितीमध्ये असलेला आपल्या आईवडिलांसह झोपडपट्टी वजा वसाहतीमध्ये संत चोखोबा वार्ड येथे राहतो. त्याला 7वीत शिकणारी एक छोटी बहीण देखील आहे. मैं एक पी एच एक्स्टर में सामान्य वर्कर के हिसाब से काम करता हूँ. मुझे मेरे लड़के ने आज जो मुझे जो पोजीशन पे ला के रखा है ये मेरे लिए गर्व की बात है. और मैं चाहता हूँ कि वो उसने जो खाब देखे है अपने जीवन में वो अपनी मेहनत से और अपने बुद्धिमत्ता से पूरे पूरा करे और मैं उसे पूरा सपोर्ट करने को तैयार हूँ. आप भविष्य में क्या बनाना चाहते थे लड़की को? वो जो हमने ये तो ऐसा सोचा नहीं था कि वो क्या बनना चाहता. आज उसकी जो भी इच्छा है वो हमें बनाने की तैयारी है. मैं अर्चना आशीष चव्हाण, मैं एक गृहिणी थी. अभी मैं छत्तीसगढ़ की राठी के मिल में काम करती हूँ. उसको पढ़ा अभी उसका तो पहले से दिमाग तेज है, लेकिन हम सपोर्ट करते हैं हमेशा. बाकी पढ़ाई में उसको कुछ बताना नहीं पड़ता, वो करता है खुद. उसकी जो इच्छा है बनने की उसके लिए हम सपोर्ट करते हैं, हम मेहनत करते हैं दोनों भी. तो वो उसकी मेहनत ही रंग लाई है इस बार. जितनी खुशी हमको आज उसने दी है कि सब सर लोग पेरेंट्स लोग सब उसको मिलने पाए, ये बहुत अच्छा लगा हमको. ऐसे उसको आगे भी हम सपोर्ट करेंगे और पेरेंट्स का भी सबका सपोर्ट, टीचर्स लोगों का भी ऐसा ही मिलते रहे, बस यही हमारी इच्छा है. तो बच्चा आगे बढ़े, जो उसकी इच्छा करने की है वो करे भाई, यही इच्छा है. त्याचे आई वडील दोघही खासगी कंपनीमध्ये कामाला जातात. दोघांच्या कमाईमधून त्या आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. त्यांच्या संसाराच्या वेलीवर उमललेल्या दोन्ही मुला मुलीला घडविण्याचं स्वप्न उराशी बाळगून ते वाटचाल करत असताना हिमांशूने सुद्धा जीवनात एक ध्येय बाळगले आहे. हिमांशूला यात आई वडिलांची साथ मिळाली. शिक्षकांनी देखील त्याची जिद्द व चिकाटी बघून विनामूल्य शिकवणी दिली. हिमांशूने या सर्व गोष्टींची जाण ठेवून आपले ध्येय गाठले आहे. मी प्राचार्य विष्णू इटनकर, GBMM हायस्कूल व ज्युनियर कॉलेज हिंगणघाट. आजच इयत्ता 12वीचा निकाल आला आहे. आमच्या कॉलेजच्या परंपरेला साजेसा असाच आमचा निकाल आहे. आणि हा निकाल 99.16 एवढा आहे. एकूण विद्यार्थी 480 बसले होते. 480 विद्यार्थ्यांपैकी 476 विद्यार्थी पास झाले. यामध्ये 51 विद्यार्थी हे डिस्टिंक्शन ग्रेडमध्ये असून 203 विद्यार्थी हे फर्स्ट क्लासमध्ये आहेत आणि उर्वरित सेकंड क्लासमध्ये आहे. आनंदाची बाब अशी की थर्ड क्लासमध्ये एकही विद्यार्थी नाही. या सर्व विद्यार्थ्यांमधून आणि आमच्या माहितीनुसार विज्ञान शाखेमधून वर्धा जिल्ह्यातून हिमांशु आशिष सिंग चव्हाण हा अतिशय सामान्य कुटुंबातला विद्यार्थी, ज्याला 650 पैकी 629 गुण मिळाले, त्याच्या निकालाची टक्केवारी 96.76 आहे. याला मॅथ्समध्ये 100 आउट ऑफ 100 मार्क्स आहेत. केमिस्ट्री फिजिक्स या विषयात जवळपास 98-99 मार्क्स आहेत. संगणकशास्त्र या विषयात त्याला जवळपास 200 पैकी 197 मार्क्स आहेत. अतिशय मेहनती विद्यार्थी. जेव्हा केव्हा त्याला मदतीची गरज भासली, कोणतीही का असेना, मदत पोहोचवण्याचा करण्याचा आमचा सदोदित प्रयत्न राहिलेला आहे.
यापूर्वीही आमच्या कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी महाराष्ट्रात मुलींमधून सर्वप्रथम आली होती. या विद्यार्थ्याच्या म्हणण्यानुसार त्याला JEE मध्ये जर चांगले मार्क्स स्कोर झाले तर तो कम्प्युटर सायन्स या विषयातून पदवी घेणार आहे आणि पुढे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जो रोबोटिक असतो त्यामध्ये त्याला पुढे डेव्हलप व्हायचं आहे. या सर्व विद्यार्थ्यांच्या यशामागे आमच्या शाळा कॉलेजमधली शिक्षक शिक्षकेतर हे चमू कार्यरत होती आणि नगर परिषद हिंगणघाटचं बहुमोल सहकार्य होतं. या सर्वांचं मी अभिनंदन करतो, आभार मानतो. हिमांशु आशिष सिंग चव्हाण हिमांशुला IIT सारख्या नामवंत संस्थेमधून कम्प्युटर सायन्स विषयामध्ये इंजिनिअरिंग पदवी मिळवायची आहे. त्या प्रवेशासाठी त्याला IIT ची प्रवेश परीक्षा सुद्धा लवकरच पास करायची आहे. 12वीच्या परीक्षेमध्ये 96.77% गुण घेऊन वर्धा जिल्ह्यात प्रथम आल्याने आता त्याच्या आकांक्षा बळावल्या असून IIT मध्ये प्रवेश मिळवण्याची त्याची जिद्द त्याने आमच्या NBCN च्या प्रतिनिधी जवळ व्यक्त केली आहे. मैं मोहताज पुणे पढ़ने वाला एक विद्यार्थी हूँ और मैंने 12वीं में 96.76% स्कोर किए हैं. मेरे पापा का नाम आशीष सिंह चौहान है, मम्मी का नाम अर्चना चौहान, और छोटी बहन का नाम साक्षी चौहान है. और 12वीं में यानी कि मुझे बहुत सारा यानी कि सारे टीचर की तरफ से सपोर्ट मिला, खासकर ट्यूशन टीचर्स की तरफ से बहुत ज़्यादा सपोर्ट मिला, जिन्हें मुझे सपोर्ट किया, मुझ पर भरोसा किया, इस वजह से आज मुझे इतने अच्छे मार्क्स मिले हैं. अपन टीचर में क्या करते थे? अभी तो JEE की तैयारी कर रहा हूँ, फिर तो उसमें सिलेक्शन होने के बाद मैं CS करूँगा. CS करने के बाद में? CS करने के बाद मैं देखूँगा किसी सॉफ्टवेयर कंपनी में जॉब. आपकी पढ़ाई वगैरह कितना कितना टाइम लगता है? रेगुलर 5 से 6 घंटे हर एक सब्जेक्ट को. और किसी को क्या संदेश देना चाहते हैं? यानी कि सारे 12th के विद्यार्थियों को संदेश देना चाहता हूँ कि 12th में 10-12 घंटे पढ़ने से कुछ नहीं होता, कंसिस्टेंसी मेंटेन रखनी पड़ती है और रिविजन जितना की उतना अच्छा होता है और प्रैक्टिस पेपर ज़्यादा से ज़्यादा देनी चाहिए. किनके जिसके कोई सपोर्ट किया? मुझे फिजिक्स में राठौर सर ने सपोर्ट किया और फिर मैथ में विश्व सर ने और स्कूल के टीचर भी थे. उसके बाद केमिस्ट्री में कुलगमकर सर और ठाकड़ा सर थे और मेरे प्रिंसिपल इटनकर सर भी थे. CS में कांगावकर सर थे और इंग्लिश में बचपन से मैं अमोल सर की तरफ से पढ़ता आया हूँ और उनने मुझे बहुत सपोर्ट किया था. डॉक्टर सर ने भी दोनों ने मुझे बहुत सारा सपोर्ट किया इंग्लिश में. ये किसके किसके किसको समर्पित करना चाहते हैं? कि सारे टीचर्स को जिनने मुझे सपोर्ट किया और अपने माता पिता को. मोहता कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीयुत विष्णु इटनकर, प्राध्यापक वृंद प्रफुल पुलगमकर, प्रशांत पुसदेकर, राठोड बिजवे, कानगावकर बोदिले तसेच सौ कल्पना सोनकुसरे यांनीही पुढे येऊन संपूर्ण सहकार्य करण्याचे ठरविले आहे. अशा या होटकर विद्यार्थ्यास पुढील वाटचालीकरता आमच्या NBCN न्यूज तर्फे कोटी कोटी शुभेच्छा. NBCN न्यूज करता हिंगणघाट वरून रवी येणोरकर यांची रिपोर्ट. NBCN न्यूज च्या स्पेशल रिपोर्ट मध्ये वेळ झाली इथे थांबण्याची. तुम्ही बघत रहा NBCN न्यूज. नमस्कार.